मी रामेश्वर बदाने तुमच्या सगळ्यांचं गड किल्ले मोहिममध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, माझ्या मागे असलेला वीर बाजीप्रभू देशपांडेंचा पुतळा तुम्ही पाहत आहात आणि तुमच्या लक्षात आलंच असेल आज आपण आलो आहेत किल्ले पन्हाळ्यावरती. या जागेवरती आणि मित्रांनो, माझ्यासमोर जो माझ्या पाठीमागं जो पुतळा आहे, माझ्या पाठीमागं जो पुतळा आहे तो आहे वीर बाजीप्रभू देशपांडेंचा. आणि याच पुतळ्याला नमन करून आपण आज किल्ले पन्हाळ्याची मोहीम करणार आहोत, किल्ले पन्हाळ्याबद्दल माहिती घेणार आहोत. तर चला मग पाहूया किल्ले पन्हाळा. कोल्हापूरपासून अवघ्या 20 ते 25 किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ले पन्हाळा छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातील अनेक घटनांचा साक्षीदार आहे. आज सकाळीच दाट अशा धुक्यांमध्ये किल्ले पन्हाळ्यावरती आल्यानंतर किल्ले पन्हाळ्याच्या मध्यवर्ती चौकामध्ये आपल्याला दोन्ही हातात तलवारे घेऊन वीर अशा आवेशामध्ये दिसणारा हा पुतळा आहे बाजीप्रभू देशपांडे यांचा. याच बाजीप्रभू देशपांडेंनी घोडखिंडीमध्ये सिद्धी जोहर याचा जावई सिद्धी मसूदशी युद्ध करून छत्रपती शिवरायांना सुखरूप विशाळगडावर पोचवलं होतं. गडाच्या सुरुवातीलाच 3 दरवाजांच्या बुरुजाच्या वरच्या बाजूला पाठीमागे भक्कम तटबंदी असलेला एक पुतळा आपल्याला नजरेस पडतो. तो पुतळा आहे वीर शिवा काशिद यांचा. वीर शिवा काशिद यांच्या पुतळ्यात वीर शिवा काशिद यांच्या हातात एक हत्यार आपल्याला दिसतंय, याला विटा असे म्हणतात. भालाचं एक टोक समोर असून त्याला एक दोरी बांधलेली असते आणि त्या दुसऱ्या हाताशी जमा केलेली असते. हा भाला मारून फेकल्यानंतर या दोरीच्या साह्याने पुन्हा हा भाला परत मिळवता येतो, म्हणून या हत्याराला वीट असे म्हणतात. विटा नावाच्या या हत्यारामुळे घोडखिंडीमध्ये मावळ्यांना सिद्धीशी लढा करण्यास खूप मदत झाली होती. किल्ल्यावरील अजून एक महत्त्वाची वास्तू म्हणजे अंधार बावडी. ही विहीर 3 मजली असून उत्कृष्ट अशा बांधकामाचा नमुना आहे. पहिल्या मजल्यावरती काही खोल्या आहेत, दुसऱ्या मजल्यावरती सुद्धा बसण्यासाठी आणि राहण्यासाठी खोल्यांची निर्मिती केली आहे. आणि याच दुसऱ्या मजल्याच्या खाली तडघरामध्ये या अंधार विहिरीचं आपल्याला दर्शन होतं. या अंधार विहिरीमध्ये आजही मुबलक पाणी असून त्या पाण्याच्या सुरक्षेसाठी ही इमारत बांधण्यात आली असावी. किल्ले पन्हाळ्यावरील महत्त्वाची वास्तू म्हणजे किल्ले पन्हाळ्याचे प्रवेशद्वार. 3 दरवाजा नावाच्या प्रसिद्ध असलेल्या ह्या प्रवेशद्वाराच्या पहिल्या दरवाजाच्या बाजूने आत आल्यानंतर आपल्याला दिसते त्या दरवाजाच्या सुरक्षेसाठी लाकडी दरवाजा बसवण्याची असलेली जागा. दरवाजाच्या दोन्ही बाजूला खांबवरती ही लाकडी दरवाजा बसवला जायचा. दरवाज्यात प्रवेश केल्यानंतर दोन्ही बाजूला सैनिकांच्या देवड्या आपल्याला दिसतात आणि एकाच देवड्याच्या बाजूने दरवाज्याच्या वरच्या बाजूला जायला असलेला जिना आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या दरवाजातून आत आल्यानंतर या ठिकाणी दुसऱ्या दरवाजा आणि पहिल्या दरवाजाच्या मध्यभागी दोन्ही बाजूला मोठमोठ्या खोल्या आपल्याला पाहायला मिळतील. याच ठिकाणी कामकाज आपल्याला करता येत होतं. दुसऱ्या दरवाज्यावरती सुंदर असं नक्षीकाम आपल्याला पाहायला मिळेल. या दरवाजाच्या वरच्या बाजूस गंड भेरुंड आणि शरब यांची शिल्प देखील आपल्याला पाहायला मिळतात. ह्या शिल्पामध्ये दोन्ही बाजूला सिंहाचा आकार असून त्यांच्या पंजामध्ये हत्ती त्यांनी पकडलेले आहेत अशा प्रकारचं शिल्प आपल्याला या दरवाज्यावरती पाहायला मिळतं. या दरवाज्याच्या आत गेल्यानंतर पुन्हा एकदा
दोन्ही बाजूला सैनिकांच्या देवड्या पाहायला मिळतात. लाकडी दरवाजा बसवण्याची व्यवस्था अतिशय उत्कृष्ट असं बांधकाम या तीन दरवाजाचं आहे. त्याच्यावरती कुठलाही खांब नसलेला हा गोल घुमट आपल्याला पाहायला मिळतो. दगडामध्ये केलेलं उत्कृष्ट बांधकामाचा नमुना या तीन दरवाजावरती पाहायला मिळतो.